फलटण तालुक्यातील द्राक्ष बागायदारांना विशेष पॅकेजची आवश्यकता परतीच्या अवकाळी पावसामुळं लाखो रुपयांचं नुकसान बळीराजा चिंतातूर फलटण तालुक्यातील गिरवी निरगुडी सासकल खडकी जाधववाडा या परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून द्राक्षांचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली परिसरातील युवकांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचं काम यात द्राक्ष बागाने केलं होतं चार पैसे हाताला लागत होते पण यावर्षी पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळं द्राक्ष बागादारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे ऐन द्राक्ष तयार होण्याच्या कालावधीमध्येच पाऊस पडल्यामुळं द्राक्ष पिकांचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेलं आहे द्राक्षांचे घडच्या घड कुजलेले असून अक्षरश कुजलेल्या द्राक्षांचा ढिगच ठिकठिकाणच्या भागामध्ये पाहायस मिळतोय यवी महाजानं केलेल्या पाहणीमध्ये गिरवी निरगुळी जाधववाडा खडकी या परिसरातील द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे शासनाच्या नियमाप्रमाणे भरपाईचा विचार केला तर या द्राक्ष बागायदारांच्या मजुरीचा खर्च देखील शासनाच्या भरपाईच्या निकषामधून पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं हो या परिसरातील द्राक्ष आर्थिक समस्या दूर करण्यासाठी विशेष पॅकेजची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचं पॅकेज मंजूर करावं अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होते द्राक्ष पिकासाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो त्यामुळे किमान उत्पादन खर्च तरी मिळावा अशी या भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे एकंदरीतच या भागातील द्राक्ष पिकांची पाहणी केली असता बळीराजा चार ते पाच वर्ष मागं गेलं असल्याचं चित्र दिसून येतं त्यामुळं शासनाबरोबरच वेगवेगळ्या एन देखील या भागातील बहिरांच्या मतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन या परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून केलं जाते प्रतिनिधी संदीप खवळे माझा